नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून पुन्हा एकदा आपल्या समोर एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आता थेट महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी थेट या ठिकाणी या महाराष्ट्राच्या राजकारणावर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। आणि काय आव्हान केलेलं आहे व काय म्हणाले इंदोरीकर महाराज हे बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरेल। तर चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे हे महत्त्वाचे ठरणार आहे। काय म्हणाले बघूया इंदोरीकर महाराज। तर धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष नेते बाजूला राहू द्या, मनगटाला मनगट लावून एकत्र लढा, असं म्हणत लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य या ठिकाणी केलेलं आहे। आणि भाष्य करत नेत्यांना या ठिकाणी आवाहनही केलेलं आहे। तर शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळत आहे। एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे राज्यातील राजकारण पार या ठिकाणी ढवळून निघाले आहे। या राजकीय परिस्थितीवर इंदोरीकर महाराज यांनी प्रखर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। तर इंदोरीकर महाराज यांनी बोलताना थेट या ठिकाणी म्हणालेले आहे की आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेलं असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष नेते यांना बाजूला ठेवून एकत्रित येण्याचे आव्हान थेट इंदोरीकर महाराज यांनी जळगाव येथे कीर्तनातून केलेले आहे। तर नेते व पक्षापुरती धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचे काम बिघडेल, त्यामुळे धर्म वाचवणे ही काळाची गरज असून पक्ष नेते यांच्यामुळे निर्माण झालेले वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा, असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलेले आहे। तर अधिवेशनात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा या ठिकाणी सामनाही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे। तर याच दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। नेहमीप्रमाणे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे। शिवसेना पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण हे केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे आता विधिमंडळात राजकीय म्हणजेच ठाकरे गटाचे आमदारांची काय रणनीती असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। तर रविवारीच शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व 56 आमदारांना व्हीप या ठिकाणी बजावल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप मानणार का, कायदेशीर निर्णय म्हणजेच कायदेशीर निर्माण होणाऱ्या या पेच प्रसंगावर ठाकरे गटाचे आमदार कशी मात करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार यांनी ठाकरे आणि शिंदे गटावरती बोलताना या दोन्ही गटांना थेट आव्हान केलेलं आहे। यासाठी इंदोरीकर महाराज हे म्हणाले की तुम्ही किमान धर्मासाठी तरी एकत्रित या, तुमचे मतभेद राजनीती बाजूला सावरा आणि धर्मासाठी एकत्र या, राजकारणासाठी धर्म बाजूला केला तर या ठिकाणी धर्म बिघडेल, असं वक्तव्य या ठिकाणी बोलताना थेट सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेलं आहे। तर तुम्हाला नेमकं काय वाटतं इंदोरीकर महाराजांच्या या आव्हानाबद्दल? खरंच धर्म संकटात आहे की या ठिकाणी राजकीय पक्ष संकटात आहे? काय वाटतं कमेंटमध्ये कळवा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा व असेच राजकीय घडामोडी संदर्भातील आमचे व्हिडिओ बघत राहा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तूर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।